विद्यार्थी मित्रांनो, आज आपण योगी सर्वकाळ सुखदाता हा संत एकनाथ महाराजांचा अभंग अभ्यासणार आहोत। या अभंगामध्ये संत एकनाथांनी पाणी व योगी पुरुष यांची तुलना केलेली आहे। कोणाची तुलना केलेली आहे? पाणी व योगी पुरुष। योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे अनेक उदाहरणांतून, दृष्टांतातून या अभंगामध्ये संत एकनाथ महाराजांनी स्पष्ट केलेले कसं ते ऐका। जेवी चंद्र किरणे चकोरांसी, पांखोवा जेवी पिलियांसी। काय म्हणतायत एकनाथ महाराज? पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना करताना संत एकनाथ महाराज म्हणतायत, ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्र किरण प्यायला हवे असतात, जेवी चंद्र किरणे चकोरांसी, चकोर पक्षाला जशी चंद्र किरणे हवी असतात, पांखोवा जेवी पिली यांसी, आणि लहानग्या पिल्लांना, पक्षिणीच्या पिल्लांना जसा पक्षिणीच्या पंखांचा आसरा असतो, जीवन जैसे का जीवांसी तेवी सर्वांसी मृदुत्व। या ठिकाणी चकोर पक्षी आणि पिल्ल यांचं उदाहरण देऊन एकनाथ महाराज काय म्हणतायत, जीवन जैसे का जीवांसी, सर्व जीवमात्रांना पाणी जसं जीवनदायी असते, या ठिकाणी जीवन याचा अर्थ पाणी, पाणी जसं सर्व जीवांसाठी जीवन देणार असतं, त्याचप्रमाणे तेवी सर्वांसी मृदुत्व। त्याचप्रमाणे काय? तर योगी पुरुषाच्या मनाचा मऊपणा, कोमलता सर्वांना हवीशी वाटते, सर्वांसी मृदुत्व। या ठिकाणी मृदुत्व म्हणजे काय? कोमलपणा, कोमलपणा योगी पुरुषाचा, मनाचा मऊपणा सगळ्यांनाच हवासा वाटतो। पुढे संत एकनाथ महाराज म्हणतायत, जळ वरी वरी शाळी मळ, जळ वरी वरी शाळी मळ। पाणी काय करते? वरवरचे डाग किंवा वरचा मळ धुवून टाकते, वरी वरी शाळी मळ। मग योगी काय करतो? योगी सबाह्य करी निर्मळ। योगी पुरुष माणसांची मनं जी असतात ती अंतर्बाह्य, आतून आणि बाहेरून निर्मळ करतो। पाणी वरचं मळ धुतो, पण योगी आतला मळ धुवून टाकतो, अंतर्बाह्य मनातला मळ धुवून टाकतो योगी पुरुष। उदक सुखी करी एक वेळ, एकनाथ महाराज काय म्हणतायत, उदक सुखी करी एक वेळ, पाणी प्याल्यानंतर जीवाला फक्त एक वेळेपुरता आनंद देतो। ज्या क्षणी आपण पाणी पितो त्या क्षणापुरतं पाणी आपल्याला आनंद देतो, परंतु योगी सर्व काळ सुखदाता, योगी पुरुष मात्र पूर्ण वेळ सर्वांना, सर्व काळी सर्वांना सुख देणारा असतो। या अभंगामध्ये आपण कोणाची तुलना पाहत आहोत? पाणी आणि योगी पुरुष। आणि ही तुलना करताना एकनाथ महाराज आपल्याला स्पष्ट करून सांगतायत उदाहरणांच्या माध्यमातून, योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे। उदकाचे सुख ते किती, एकनाथ महाराज सांगतायत, तहानलेला माणूस पाणी प्याल्यानंतर त्याला क्षणभरची तृप्ती होते, त्या क्षणापुरते सुख मिळते। उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती। तहानलेला जो माणूस आहे त्या माणसाला पाणी प्याल्यानंतर त्या क्षणापुरती तृप्ती म्हणजे सुख मिळते, पण योगी पुरुष कसा आहे? योगी या दे स्वानंद तृप्ती, सुखाशी विकृती पै नाही।
स्वानंद तृप्ति। कोण देतो? योगी। योगी पुरुष मात्र काय करतो? अक्षय न संपणारे अखंड असे आत्मसुख देतो। योग्याने दिलेलं जे सुख आहे त्याला क्षय नाही, सुखाशी विकृती पै नाही। विकृती म्हणजे क्षय, ते कमी होत नाही, त्याच्यात कमी राहत नाही, ते अखंडपणे सुख असतं योग्याकडून मिळालेलं। त्याच्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसतो, विकृती म्हणजे दोष। योग्याने दिलेल्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, त्याला क्षय नाही, तर योग्याकडून मिळालेलं सुख हे अक्षय असते। पण पाण्याकडून मिळालेलं सुख मात्र क्षणापुरतं असतं। उदकाची जे मधुरता, पुढे एकनाथ महाराज सांगतात, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता। उदक म्हणजे पाणी। आता पाण्याची गोडी कोणाला तृप्त करते? जिभेला, फक्त आणि फक्त जिभेला। पाण्याची गोडी कोणाला तृप्त करते? फक्त आणि फक्त जिभेला, समाधान देते। पण योगी याचे गोडपण पाहता होय निवविता सर्व इंद्रिया। योग्यांनी, योगी पुरुष जे तृप्ती देतो, जो समाधान देतो, ते योगी पुरुषाने दिलेला गोडवा काय करतो? सर्व इंद्रियांना शांत करतो। योगी याचे गोडपण, योगीयाने दिलेला गोडवा, योगीयाने दिलेला गोडवा काय करतो? निवविता सर्व इंद्रिया, सर्व इंद्रियांना शांत करतो, समाधान देतो। पुढे एकनाथ महाराज सांगतात, मेघ मुखे अध पतन उदकाचे देखुनी जाण। काय म्हणतायत? मेघ मुखे ढगातून, अध पतन ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते। अधपतन म्हणजे खाली पडणे। ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते, त्या पाण्याने काय होतंय? मेघ मुखे अधपतन, ढगातून खाली पाणी पडते, उदकाचे देखुनी जाणं, अधपाते निवती जन अन्नदान सकळांचे। पाऊस जो पडतो ढगातून, त्या ढगातून पडणारं पाणी पाहून लोक खुश होतात, निवती जन खुश होतात। जन म्हणजे लोक, काय बघून? ढगातून पडणारं पाणी पाहून। आता हे पडणारं पाणी काय करते? ढगातून पडणारं पाणी अन्नदान सकलांची, सगळ्यांसाठी अन्नाची निर्मिती करते। मातीवर पडलेलं पाणी ढगातून हे अन्न जमिनीतून धरतीवरती अन्नाची निर्मिती करते। आणि असं हे ढगातून पडणारं पाणी जे ते लोकांना समाधान देतं, लोकांच्या मनाला समाधान देते। तैसे योगी आसी खालुती येणे, एकनाथ महाराज आता सांगतात, खालुती येणे म्हणजे धरतीवर येणे, योगी पुरुषाचं धरतीवर येणं, पाण्याचं ढगातून खाली येणं आणि योगी पुरुषाचं धरतीवर येणं। या ठिकाणी योगी पुरुषाचं धरतीवर येणं म्हणजे योगी पुरुषाने जन्म घेणं, यह लोकात जन्म घेतो योगी पुरुष। तेव्हा काय होतंय? जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी। योगी पुरुष त्याच्या बोलण्याने, संकीर्तनाने लोकांची मने समाधानी करतो। योगी पुरुष जेव्हा यह लोकात जन्म घेतो, खाली धरतीवर येतो म्हणजे यह लोकात जन्म घेतो, तर तो योगी पुरुष काय करतो? त्याच्या बोलण्याने, त्याचं बोल ऐकण्याने, त्याच्या संकीर्तनाने लोकांची मनं जी आहेत ती समाधानी पावतात। आणि योगी पुरुष आत्मज्ञानाने समस्त लोकांचा उद्धार करतो। अशा प्रकारे या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना करून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे।